कर्नाटकने महाराष्ट्राविरोधात ठराव मंजूर केला, त्यानंतर महाराष्ट्र सरकारने देखील कर्नाटक विरोधात ठराव मंजूर करावा अशी मागणी विरोधक सातत्याने करत आहेत. आज उद्धव ठाकरेंनी देखील विधान परिषदेत हल्लाबोल केलाय. कोर्टाचा निर्णय येईपर्यंत कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र केंद्रशासित प्रदेश जाहीर करा अशी मागणी ठाकरे यांनी केली आहे. कर्नाटक सरकार सीमा प्रश्नी आग्रही भूमिका मांडत, परंतु सीमावादावर आपल्या मुख्यमंत्र्यांनी ब्र तरी तोंडातून काढला का? सीमा प्रश्न सुरू असताना मुख्यमंत्र्यांना दिल्लीला जाण्याची गरज होती का? दिल्लीला जाऊन ते सीमावादाचा प्रश्न उपस्थित करणार आहेत का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केलाय. कर्जत जामखेड तालुक्यात औद्योगिक वसाहत निर्माण करण्याबाबत राज्य शासन सकारात्मक असून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिनियमाच्या तरतुदीनुसार कारवाई करू अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत दिली आहे. या संदर्भात विधानसभा सदस्य रोहित पवार यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती, त्याला मंत्री सामंत यांनी उत्तर दिले. वाशिम जिल्ह्यातील घोडबाभुळे येथील गाय राहण्यासाठी आरक्षित असलेली 37 एकर जमीन नियमित करण्याच्या आदेशावरून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने 70 यांना नोटीस पाठवली आहे. तर सिल्लोड येथील कृषी महोत्सवासाठी राज्यभरातून 15 कोटी रुपये गोळा करण्याचे आदेश 70 यांनी कृषी विभागातील अधिकाऱ्यांना दिल्याचा देखील आरोप आहे. या सर्व प्रकरणाचे पडसाद हिवाळी अधिवेशनात उमटतात. दरम्यान विरोधी पक्षाकडून 70 यांच्या राजीनाम्याची मागणी देखील करण्यात येते. मुख्यमंत्री मंत्रिमंडळ आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा लोकायुक्ताच्या कक्षेत आणण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतलाय. त्याचा मसुदा तयार करण्यात आलाय, त्यानुसार त्याचा कायदा केला जाणार आहे. त्याचं विधेयक मंजुरीसाठी हिवाळी अधिवेशनात सभागृहासमोर आज ठेवण्यात आलं. हे विधेयक शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी सभागृहात मांडलंय. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बहुमताने हे विधेयक मंजूर केलंय. 2 ट्रकमध्ये कार चेपून दुर्घटनेत माजी जिल्हा परिषद सदस्यांचा मृत्यू झालाय. ही घटना औरंगाबादच्या कन्नड 40 गाव राष्ट्रीय महामार्गावरील ओट्रम घाटात घडली. यमुनाबाई रामचंद्र पवार असं अपघातात मृत्यू पावलेल्या माजी जिल्हा परिषद सदस्यांचं नाव आहे. तर कारमधील अन्य 3 कार चालक कृष्ण संदीप गव्हाणे, अश्विनी कृष्णा गव्हाणे, गौरी कृष्णा गव्हाणे जखमी झालेत. जखमींवर 40 गाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दिवंगत नेत्यांच्या स्मारकांवर राहुल गांधींनी आदरांजली वाहिली आहे. भारत जोडो यात्रेदरम्यान दिल्लीत आलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सोमवारी सकाळी महात्मा गांधी यांच्यासह विविध नेत्यांच्या स्मारकांना भेट देऊन आदरांजली वाहिली. त्यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी, इंदिरा गांधी आणि जवाहरलाल नेहरू तसेच लालबहादूर शास्त्री, अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मारकांना भेट देऊन अभिवादन केलं. सोमवारी सकाळी तापमानात घट झाल्यामुळे उत्तर भारतात बहुतांश ठिकाणी थंडीची लाट आली आहे. आज दिल्लीतील पालम येथे किमान तापमान 6.5 अंश सेल्सिअस तर सफदरजंग येथे किमान तापमान 5 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलंय असं भारतीय हवामान शास्त्र विभागाने सांगितलंय. दाट धुक्याने उत्तर प्रदेशातील मुरादाबादच्या काही भागांना वेढलं असून अनेक भागात दृश्यमानता कमी झाली आहे. उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये सोमवारी धुके आणि थंडीची लाट पसरली. संपूर्ण आठवडा धुके कायम राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला. चीनने गेल्या 24 तासात 71 लढाऊ विमानं आणि 7 युद्धनौका तैवानच्या दिशेने रवाना केल्या. तैवानच्या संरक्षण मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे. अमेरिकेने आपल्या संरक्षण खर्चाच्या विधेयकामध्ये तैवानशी संबंधित तरतुदी केल्यामुळे संतप्त झालेल्या चीनने ही युद्ध सामग्री तैवानच्या दिशेने रवाना केली आहे. तैवानवरील आपला हक्क दाखवून देण्यासाठीची चीनची धडपड गेल्या काही वर्षांमध्ये वाढली आहे. कम्युनिस्ट पार्टीच्या पीपल्स लिबरेशन आर्मीकडून तैवानच्या हद्दीमध्ये जवळपास दररोजच लढाऊ विमाने आणि युद्धनौका पाठवल्या जात आहेत. भारत आणि श्रीलंका यांच्यातील आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना येत्या 5 जानेवारीला पुण्यातील गहुंजे स्टेडियम येथे होणार आहे. तब्बल 22 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर नवीन वर्षात होत असलेल्या या सामन्याच्या तिकीट विक्रीस आजपासून सुरुवात होते. बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा आज वाढदिवस आहे. 27 डिसेंबर 1965 रोजी इंदोरमध्ये सलमानचा जन्म झाला. गेली 34 वर्ष वेगवेगळ्या सिनेमांच्या माध्यमातून तो प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय. भाईजान, दबंग खान, यारो का यार, सल्लू, चुलबुल पांडे अशा अनेक नावांनी सलमान खान ओळखला जातो. सलमानने 1988 साली बीबी हो तो ऐसी या सिनेमाच्या माध्यमातून मनोरंजन सृष्टीत पाऊल ठेवलं. आज सलमान बॉलिवूडमधील एक यशस्वी अभिनेता असला तरी त्याच्या वडिलांची इच्छा होती की त्याने क्रिकेटर व्हावं.